नाथा माझा याची लीड हिरोईन प्रिया, तुम्हाला कसं वाटतंय या खूप दिवसानंतर न भेटतो नाक्या टीमला, कसं वाटतंय? नमस्कार, माझं नाव प्रियांका भिडे. इतक्या दिवसांनी रंगमंचावर पुन्हा येऊन खूप छान वाटतंय. या टीमबरोबर मी जेव्हा लॉकडाऊन ओपन झालं त्याच्यानंतर आम्ही एक दोन प्रयोग केलेले होते, धमाल आली होती प्रयोग करण्यासाठी. आणि ग्रुपबरोबर अजून काही दोन तीन नवीन कलाकार आहेत जे आमच्याबरोबर जोडले गेले आहेत, पुण्याचे कलाकार आहेत. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या जागेनी आलेले लोक त्यांच्याबरोबर एकत्र येऊन काम करायला खरंच खूप मजा येते. वेगळ्या वेगळ्या गोष्टी सगळ्यांकडनं शिकायला मिळतात. आणि नाथ हा माझा जसं धमाल नाटक आपण म्हणतो तसं त्याच्यामध्ये खूप गंभीर आणि इंटेन्स असे पण काही काही जागा आहेत, काही काही सीन्स आहेत जे येऊन जातात. त्यामुळे इट्स अ मिक्सचर ऑफ लॉट ऑफ इमोशन्स, त्याच्यामुळे पण लोकांना हसवतो पण रडवतो पण दोन्ही करतो. मला खूप मजा येते करायला. आणि असे अजून खूप 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 प्रयोग होत आहेत आमचे. त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे, कृपया येऊन तो प्रयोग बघा, आमचं प्रोत्साहन वाढवा आणि त्या प्रयोगात आम्हाला अजून भरपूर प्रयोग द्या. थँक्यू. मला असं विचारायचं आहे, तुम्हाला सातारला येऊन अकॅडमीला भेट देऊन विद्यार्थ्यांना तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे खूप भारी वाटेल, भारी वाटतं. आणि मी ह्याच्या आधी पण येऊन गेली आहे खूप वेळा इथे. आम्ही आमच्या मुंबईच्या टीमनी खूप तिकडे ऑलरेडी दिवसच केलेले आहेत आणि खूप पॉझिटिव्हिटी वाटते. माझी स्वतःची पण अकॅडमी आहे पुण्याचं, डान्सची अकॅडमी. अरे वा, तिकडे मला जी पॉझिटिव्हिटी वाटते तीच सेम मला ह्या जागी सुद्धा येऊन वाटते. इकडे मी आज पहिल्यांदा तिकडच्या विद्यार्थ्यांना भेटते, सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. इतक्या लांब लांब मला अभिजिती सांगितली 25 किलोमीटरवर तिकडे स्टुडंट्स येतात जे नाटकासाठी येत आहेत आणि त्यांचं एवढं नाटक प्रेम बघून खरंच खूप छान वाटतं. आजच्या पिढीला, पुढच्या पिढीला, त्या पुढच्या पिढीला सुद्धा नाटकाची अशीच ओढ राहावी. 50-100 किलोमीटरवर त्यांनी यावं. पुण्याला पण या, पुण्याला पण खूप छान आर्टिस्ट आहेत, तिकडे पण येऊन शिका. आणि धमाल करू. तुम्ही अभिजित वायकर सरांबद्दल काय बोलाल? नाही, त्यांच्याबद्दल खरंच बोलायचं झालं तर खूप मिळते. खूप हार्डवर्किंग आहे लोक. त्यांना त्यांची खूप इच्छा आहे, नॉलेज त्यांच्याकडे जे काही आहे ते येत्या जनरेशनला शिकवायची त्यांना खूप इच्छा आहे आणि ते करतात पण त्यांच्या कामात पण ते दिसतं. आणि स्वतःचा जॉब आणि त्याच्याबरोबर नाटक कमर्शियल लेवलला सांभाळणं हे खूप अवघड गोष्ट आहे. आणि त्याची त्यांनी आय थिंक कॉम्बिनेशन त्याची सांगता खूप त्यांनी छान केली आहे. आणि असंच करत राहा, असेच आर्टिस्ट घडवत राहा आणि आम्हाला अजून नाटकात ना घेत राहा. हो, तर सर तुमचं नाव सांग. माझं नाव वसंत बोलते, जेलरचे. जेलरचे, ओके ओके. आजच्या प्रॅक्टिस बद्दल काय बोलू इच्छिता तुम्ही? प्रॅक्टिस छानच आहे, ओके ओके. तुम्ही पुण्यावरून आलाय का सातारला? पुण्यावरून. थँक्यू सर. सर तुम्हाला सांगा. हा, आजची प्रॅक्टिस रिहर्सल अतिशय सुंदर चालू आहे अजून. आणि दिग्गज कलाकार आहेत, सिनियर कलाकार आहेत आणि त्यांच्या सहवासामध्ये काम करत असताना आमचे बडके सर आहेत, अरुण सर आहेत, मॅडम आहेत, वैशाली मॅडम, कांदिरे मॅडम आहेत, हे अतिशय अनुभवी कलाकार आहेत. सगळे आर्टिस्ट आहेत, त्यांना अनुभव प्रचंड आहे. आणि त्यांच्याबरोबर शिकत असताना आणि त्यांच्या सहवासामध्ये असताना प्रचंड एनर्जी इतकी मिळाली की म्हणजे नाटकातून काय मिळालं हे मिळालं. आणि फार वेगळा एक अतिशय वेगळा अनुभव. आणि खूप दिवसानंतर ना एकत्र भेटला असता, बऱ्याच दिवसानंतर नाटकाची अर्धा महिन्यानंतर आम्ही पुन्हा भेटलो. आणि लॉकडाऊनमुळे एक अर्धा महिने काही झालेलं नाही, 10 महिन्यानंतर आमचा आपला प्रयोग होतो. ओके. पुन्हा आपण सातारा आणि इतर अन्य ठिकाणी कोल्हापूर, सांगली या ठिकाणी प्रयोग करायचे आहेतच. थँक्यू सर. सर थांबा एक मिनिट, तुमचं नाव काय सर? माझं नाव राहुल कासले. या नाटकातली भूमिका करतो. कुठून आलाय सर तुम्ही? मालवणवरून. खूप लांबून आलाय सर. सर तुम्हाला कसं वाटतंय सातारला येऊन? साताऱ्यात येऊन बरं वाटतंय. मागे आम्ही 29 मार्च नंतर पुन्हा आम्ही प्रयोगाच्या निमित्ताने एकत्र भेटलोय. खूप दिवसांनी भेटलोय. करताना एक वेगळी ऊर्जा येते.
ते वसंत सर, अरुण सर, मॅडम, ज्येष्ठ कलाकारांबरोबर आम्हाला काम करण्याची संधी मिळते, त्यांच्याकडून शिकायला मिळते, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि नक्कीच आम्ही त्यांच्याकडून शिकून आमचा अभिनय अधिकाधिक चांगला करण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याच्यात आम्ही नक्कीच धमाल करू, प्रेक्षकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या प्रयत्न 100% देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सर. तुम्हाला कसं वाटतंय सातारला आल्यानंतर? सातार बद्दल लय भारी वाटतंय खूप. त्याच्या आधी पण आम्ही आलो रिहर्सलच्या निमित्ताने, त्यानिमित्ताने वेगळ्या वातावरणात आलो आणि खूप छान. खूप खूप दिवसानंतर ना नाटक खोलतंय, कलाकारांचा हक्क, कलाकारांचा, त्याच्यामुळे खूप मजा आहे. थँक्यू सर. नमस्कार, मी मंजुषा जोशी, 30-35 वर्ष व्यावसायिक नाटकांमधून कामं करते आहे. नाथा माझा या नाटकामध्ये मी पूर्वी म्हणजे 30 वर्षांपूर्वी मी मनीषा केलेली आहे, प्रिया केलेली आहे, यशवंत दत्त यांच्याबरोबर अनेक प्रयोग केलेले त्या नाटकाचे. आणि आता परत हे नाटक रिओपन होत आहे, तर आताही तेवढ्याच आनंद देत, आनंद एनर्जी आणि खूप छान नाटक आहे, कालातीत नाटक आहे, मस्त नाटक आहे. सगळ्यांनी बघा, आमचं नाटक सुरू होत आहे, प्रत्यक्ष स्टेजवर नाटक आहे, तर सगळ्या लोकांनी बघायला या. हे ही कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. मॅडम तुम्हाला कसं वाटतंय सातारला? खूप छान वाटतंय, म्हणजे माझं मूळ गाव म्हणजे माहेरीचं मूळ गाव हे आहे सातारा. अरे वा, चांगली गोष्ट. मला आता माहेरी आल्यासारखं वाटतंय. आणि सगळ्या टीमला बघून खूप छान आहे, खूप छान मेहनत करतायत मुलं सगळी आणि मजा येते या सगळ्या युवा कलाकारांबरोबर काम करताना. आम्हाला खूप काही शिकायला मिळतं याच्यातनं. थँक्यू. धन्यवाद सर. तुम्ही राहिला सर, इंटरव्ह्यू चाललाय सर. तुम्हाला कसं वाटतंय या सगळ्या टीमला भेटून खूप दिवसांनी? आणखी छान वाटतंय. आम्ही आधी एक प्रयोग केलेला आहे, 19 मार्चला, पण आता पुन्हा एकदा नाथा माझा नव्याने सुरू करतो, काही नवीन कलाकार आहेत, त्यामध्ये कलाकार रिप्लेस केलेले आहेत आपण, त्यानंतर बरेच प्रयोग होणार आहेत. खूप छान वाटतंय नव्या जुन्याची चांगली प्रॅक्टिस. आमच्या अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी आभार मानतो की त्या सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे सगळ्या या गोष्टींना बॅकस्टेज करताय, मदत करताय. खूप चांगलं वाटतंय. धन्यवाद. थँक्यू सर. त्यांनी लुकच चेंज केला नमस्कार सर. तुमचं नाव सांगा. मी अरुण पटवर्धन, 40 वर्ष नाटक सिनेमा त्याच्यामध्ये काम करतो आणि आता नाता मागची प्रॅक्टिस आमची चालू आहे मस्तपैकी. एकदा तिनंच आम्ही परत नाटक चालू केलेलं आहे, खूप 2 वर्ष आता परत चांगला प्रयोग होतो आमची. सगळ्यांनी बघा आणि आवडेल तुम्हाला नक्की हे नाटक. हे नाटक कधी बंद पडणार नाही, कधी सगळ्यांना लहानापासून मोठ्यापासून सगळ्यांना आवडणार आहे. सर तुम्हाला सातारला येऊन या अकॅडमीत भेट देऊन विद्यार्थ्यांना तुम्हाला कसं वाटतंय? अरे मस्त, एकदम खूप छान वाटलं. आम्ही पण पुण्यामध्ये लहान मुलांची शिबिर घेतो, मुलांना नाटक शिकवतो. अरे वा, तर इथं पण खूप छान मुलांना इथं शिकायला शिकवायला मिळालं आणि मुलांचे उत्साह खूप छान आहे, त्यामुळे काम करताना खूप मजा आहे, छान वाटलं सातारला. थँक्यू सर. कोण राहिलो? नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं नाव सांगा. कुठून आलात? मी पुण्याहून आले. आज 2 वर्षानंतर प्रत्यक्ष स्टेजवर जाऊन काम करायचे त्याचा आनंद इतका होतो की कधी तर हा दिवस उजाडतो आणि आम्ही कलाकार स्टेजवर जाऊन स्टेजवर काम करतो. म्हणजे शब्दात नाही सांगता येणार आमचा आनंद. आम्हाला आमची अशी इच्छा आहे की लवकरात लवकर खूप आणि आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला आम्हाला प्रोत्साहन द्यावं, तर आपण सगळ्यांनी सगळ्यांनी खूप प्रचंड प्रमाणात द्या. पण प्रेक्षकांच्या टाळ्या हे आमचं प्रोत्साहन असतं. मी आपल्याला विनंती काय की आपण नक्की या. मॅडम तुम्हाला कसं वाटतंय सातारला येऊन? सातारला येऊन मी आज प्रथमच प्रॅक्टिस केलेली आहे. मला इथे खूप आनंद जे काय टीममध्ये नवीन मुलं तर आपण बघितलं आहे नाथा माझ्या या सिरी या नाटकासाठी हे सगळे कलाकार आले आहेत. तर
मालकाची आई उद्याच्या उद्या डिस्कस करते मालकाची आई या बंगल्याची मालक मी आहे आणि तुझ्या मुलाला काही दिवस पाळले ¡Gracias!